पुन्हा एकदा सांगतो, साई भंडारा आहे 14 फेब्रुवारी. सो आपण व्हॅलेंटाईन डे न साजरा करता आपण साजरा करणार आहे आपला साई. जसं की शिर्डीमध्ये साईबाबांची जी मूर्ती असते ना, तशी मूर्ती आपण एक बुक केली, आणि दुसरी साई भंडारासाठी, ज्याच्यात साईबाबा. बिग शाउट आउट परत एकदा शशी दादा आणि पप्या दादाला. तुम्ही इतके सारे ब्लॉग बघितले आणि आपली साई पालखी बघितली, सो त्या दोघांचं मॅनेजमेंट होतं झाले. आणि त्या पादुका अशा आहेत की जे आपलं शिर्डीचं साई मंदिर आहे ना, त्यांच्या समाधीच्या पायाशी ठेवून आणलेल्या पादुका आहेत. सो त्या पण येणार आहेत. सो तुम्ही नक्की या दर्शन करायला. आपण तिकडे नाही जाऊ शकलो, पण आपल्याला साईबाबांचे चरण आपल्या इथपर्यंत आले. सो आपली जी जेवढी पण मुलं आहेत सर्व कामामध्ये, आम्ही सर्वांची तर नावं नाही घेऊ शकत, पण सर्व मनापासून कामावेत. पण याच्यामागे खूप साऱ्या लोकांना क्रेडिट आहे, साई भक्तांना क्रेडिट आहे. आणि मी तुम्हाला लास्ट टाइम पण बोललो, आपल्या डोक्यात आणि मनामध्ये फक्त एकच नाव असं, ओम साईराम. तर फायनली ज्या दिवसाची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो, साई पालखीनंतर आपल्या साई भंडारेची, सो तो दिवस आलाय. आणि त्या दिवसाची तारीख आहे 14 फेब्रुवारी 2023. सो सर्व साई भक्तांनी, सर्व साई सेवकांनी, जी लोक पालखीला येऊ नाही शकले साई पालखीला, त्या लोकांनी, सर्व साई भक्तांनी आपल्या साई भंडाऱ्यासाठी यायचं आहे 14 फेब्रुवारी कोपरखेरणे सेक्टर 4 गार्डनमध्ये संध्याकाळी. आणि 14 तारीख म्हणलं, सो दिवसाची सकाळची लोक कामावर जातात, तर संध्याकाळी तुम्ही येऊ शकता. आणि आम्ही अशी आशा करतो तुम्ही सर्वजण येतात, आणि आम्ही मनापासून बोलवतो तुम्ही यायचं आहे सर्वांनी. सो आजच्या ब्लॉगचा विषय असा की आपल्या साई भंडारीची तयारी वगैरे सुरू झाले, सर्व मुले आपली कामाला लागलेत. सर्व मुलांना बिग शाउट आउट, खूप सारी कामं पेंडिंग आहेत, कारण की खूप मोठा कार्यक्रम असणार आहे आपला, भजन वगैरे. सो भजनात येणार आहेत आपले ओमकार महाडिक बुवा, सो लेजंड, तुम्हाला माहीतच असेल. सो भजन वगैरे ऐका, तुम्ही नक्की या भजनामध्ये, नाचायला या कार्यक्रमामध्ये या तुम्ही, आणि साई भंडाऱ्यामध्ये दर्शनासाठी व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी नक्कीच या. आणि सो आता आम्ही चाललोय मुंबईला, कारण साईबाबांची मूर्ती आम्हाला आणायची होती, बुक करायची होती. सो आजचा ब्लॉगमध्ये तुम्हाला हे सर आम्ही डिस्कस करणार आहे आज, त्या कार्यक्रमामध्ये काय काय करणार ऍक्च्युली. सो इथून निघूया मुंबईसाठी. बोला ओम साईराम. सो साईराम, आता आपण पोहोचलोय लालबागला, गाडीवरून आलोत. काय मी सिनेमॅटिक वगैरे नाही घेतले, कॉज ब्लॉग आहे ना खूप सारा मोठा होतो म्हणून. सो विनोद भाऊ यांच्या कारखान्यात आलोय, पण आपल्याला मूर्ती वगैरे डायरेक्ट बघायला भेटणार नाही, ते बोलले तुम्ही जावा ऑफिसला, त्यांचा कॅटलॉग वगैरे चेक करा, किती हाईटच्या मूर्ती आहेत त्यांच्या आणि वेगवेगळ्या मूर्ती. सो आपण जाणार आहे आता मूर्ती वगैरे बघू, जर भेटलं मला व्हिडिओ काढा, आत नाही तर व्हिडिओ वगैरे काढेल, सिलेक्ट करू मूर्ती, आपल्या मुलांना पण दाखवू, शशी दादाला दाखवू पास करू. सो जाऊया मोबाईल, चला सायरा. साईराम, फायनली आपण आपल्या ज्या साईबाबांसाठी 2 मूर्त्या लागणार बुक केल्या. सो एक समाधी मूर्ती, म्हणजे जसं की शिर्डीमध्ये साईबाबांची जी मूर्ती असते ना, तशी मूर्ती आपण एक बुक केली, आणि दुसरी साई भंडाऱ्यासाठी, ज्याच्यात साईबाबा त्या मोठ्या ह्याच्यात आपलं जेवण वगैरे बनवत असतात, कारण जिथं जेवण वगैरे असणार आहे तिथं पण एक साईबाबांची भंडाऱ्याची स्पेशल मूर्ती असणार आहे. सो 2 मूर्त्या बुक केल्यात आपण, आणि भावाचं त्यांच्याशी बोलणं पण झालं. काय बोलले ते? तर आम्ही विनोद भाऊंशी बोललो आम्ही, तर त्यांनी आम्हाला, हर वर्ष आम्ही त्यांच्याकडनं मूर्ती नेतो, तर त्यांनी आम्हाला दिल्या 2 मूर्त्या चांगल्या, तर तुम्हाला भंडाऱ्यामध्ये आम्हाला तुम्हाला बघायला भेटतीलच. आणि त्या पादुका बोलले तर हा, परत त्यांनी वाटतं शिर्डीवरनं पादुका समाधीला लावून आणलेत बाबाच्या, तर ते पण बोलले की मी माझ्याकडनं तुम्हाला देतो, भंडाऱ्याला तुम्ही घेऊन जावा करून, पण आम्हाला एक भेटून जाते. आणि आपल्या साई पालखीत पादुका होत्या, ते थोडं चांदीच्या होत्या, पण त्या छोट्या होत्या, आणि सर्व म्हणजे साई भक्त पाया वगैरे पडा येणार, सो जरा पादुका तर मोठ्या पाहिजेत.
सो त्यांना बोललो आणि ते लगेच रेडी झाले. आणि त्या पादुका अशा आहेत की जे आपलं शिर्डीचं साई मंदिर आहे ना, त्यांच्या समाधीच्या पायाशी ठेवून आणलेल्या पादुका आहेत. सो त्या पण येणार आहेत. सो तुम्ही नक्की या दर्शन करायला. आपण तिकडे नाही जाऊ शकलो, पण आपल्याला साईबाबांचे चरण आपल्या इथपर्यंत आले. तू अजून एक छोटं काम आहे, आपल्या शॉलचं काम आहे. शॉल काय? हां, सो एक शॉलचं पण काम आहे, ते पण करूया जाता जाता. आणि अजून एक गोष्ट बोलायची आहे की आपल्या साई पालखीला आणि साई भंडाऱ्यांना ज्यांनी स्पॉन्सर केले, ज्यांनी मदत केले, एक हातभार लावला साई पालखीसाठी, त्यांचं मनापासून खूप खूप आभार. आणि आम्ही जेवढं बोलेल आणि त्यांचं आभार करेल तेवढं खूप कमी आहे. कारण की एक तर आम्ही लहान मुले, तुम्ही बघतच असाल, आमच्या दोन तीनच मुले आहेत मोठी. सो आम्ही असं छोटा मोठा जॉब करू आमचा, तरी पण आम्ही असा कार्यक्रम करतोय, म्हणजे एक साई पालखी साई भंडारा करतोय आमच्या पद्धतीने मोठा. पण याच्यामागे खूप साऱ्या लोकांना क्रेडिट आहे, साई भक्तांना क्रेडिट आहे. सो तुमचा मनापासून खूप खूप आभार. आणि आम्ही एक बॅनर पण प्रिंट केला आहे, जर कुणाचं नाव नसेल किंवा काय मिस्टेक झाली असेल त्यामध्ये तर माफी असावी. बाकी साईबाबांचा आशीर्वाद आणि साईबाबा ब्लेस यू, खरंच मनापासून खूप खूप आभार पुन्हा एकदा. सो जाऊया शावलाल्या जाऊन, आता वाजले दुपारचे 11. लेट्स गो. सो साईराम, जसं की मगाशी मी बोललो दुपारचे 11 वाजले, तर दुपारचे 1 वाजले होते. मी घाई गडबडीत चुकून माझ्या तोंडातून 11 निघाला, तर 1 वाजले दुपारचे. सो बघूया आपण शॉल वगैरे या. तर ओम साईराम, फायनली आपण आपल्याला जे शॉल वगैरे घ्यायचे होते ते पण घेतलेत. आणि शॉलसोबत आपण गांधी टोपी पण घेतले, कारण की जी आपल्या ग्रुपमधली मुलं आहेत ना सर्व, त्या ठिकाणी गांधी टोपी घालून असणार आहेत. आणि आपली मुलं जर ब्लॉग बघत असाल तर कुर्ता, व्हाईट कुर्ता सर्वांनी घाला, कंपल्सरी आहे. कारण की आपला जो ग्रुप आहे सर्व व्हाईट व्हाईट दिसणार आहे कुर्ता घालून. सो गांधी टोपी वगैरे पण घेतली. आणि जर तुम्ही लालबागच्या या ठिकाणच्या शॉपमध्ये येत असाल तर प्राईस वगैरे थोडंफार कमी करा, कारण की आपण होलसेलमधूनच घेत असतो. सो प्राईस वगैरे कमी करा, थोडी रिक्वेस्ट करा, तर प्राईस कमी होईल. तेवढं आडून बसले तरी तुम्ही कमी करू शकता. बट सो आता सामान वगैरे घ्यायचं आहे, घेतले शॉल वगैरे, ॲक्च्युली आम्ही घेतले. आणि थोडं एक छोटं मोठं काम आहे ते पण करूया आणि मग इथून निघूया. बोला ओम साईराम. तर ओम साईराम, फायनली आपण जी आपल्या साई भंडारा रिलेटेड जी कामं वगैरे होती छोटी मोठी, सो सर्व करून आता आपण पोहोचले वाशिममध्ये. आणि ॲक्च्युली हेच काम नाही, खूप सारी कामं होती आपल्या साई पालखीतली, सर्व मुलं कामामध्येच लागले. आणि बिग शाउट आउट परत एकदा शशी दादा आणि पप्या दादाला, तुम्ही इतके सारे ब्लॉग बघितले आणि आपली साई पालखी बघितली, सो त्या दोघांचं मॅनेजमेंट होतं. सर्वात मोठं क्रेडिट तर आमच्या मुलांमध्ये त्या दोघांनाच होतं. खूप सारी मस्त अरेंजमेंट केली ती, जेवणापासून नाश्त्यापासून साई पालखीतली वगैरे साई भंडाऱ्याची. तर शशी दादा, पप्या दादा, बिग शाउट आउट. अँड सो आपली जी जेवढी पण मुलं आहेत सर्व कामामध्ये, आम्ही सर्वांची तर नावं नाही घेऊ शकत, पण सर्व मनापासून लागलेत कामामध्ये. सो अजून एक गोष्ट सांगायची म्हणली तर आपला पुन्हा एकदा सांगतो, साई भंडारा आहे 14 फेब्रुवारी. सो आपण व्हॅलेंटाईन डे न साजरा करता आपण साजरा करणार आहे आपला साई भंडारा. सो कारण की जसं की आपलं प्रेम, आणि मी तुम्हाला लास्ट टाइम पण बोललो, आपल्या डोक्यात आणि मनामध्ये फक्त एकच नाव असं, ओम साईराम. सो तो पण दिवस आपल्या साईबाबांसाठी असणार आहे स्पेशल. सो त्याच्यानंतर अजून एक गोष्ट सांगायची म्हणली तर आपल्या इंस्टाग्रामवर कोपरखेरने साई पालखी एक हँडल आहे, इंस्टाग्राम अकाउंट आहे आपलं, तुम्ही नक्की फॉलो करू शकता. तुमच्यासमोर बघा इथं डिस्प्लेवर कोपरखेरने साई पालखी. सो नक्की फॉलो करा, आपले खूप सारे पोस्ट वगैरे आहेत त्याच्यामध्ये. साई पालखी स्टार्टपासून आत्तापर्यंत जेवढी पण जी मेमरीज होती, फोटोज होते, ग्रुप फोटोज होते, आपण सर्व अपलोड केले. तुम्ही हे एकदा बघा, चेकआउट करा, कारण की तुम्ही जर बघितलं तुमचा इंटरेस्ट पण वाढेल आणि पुढच्या वर्षी तुम्ही 110% स्वतःहून येताल आमच्या साई पालखी. सो आजचा ब्लॉग इथेच संपूया. खूप सारं म्हणजे तुम्हाला माहिती वगैरे बघायला भेटली असेल. सो मग नक्की या 14 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता सेक्टर कोपरखेरने सेक्टर 4 च्या गार्डनमध्ये. बोला ओम साईराम.